संसारातला अनुभव कोणाला सांगायचा नाही आणि परमार्थातला सांगितल्याशिवाय स्पीड झालं कीर्तन. आपलं कीर्तन ऐकलं ताण नाही राहत. दोन, संसार अपूर्णांक आहे, परमार्थ पूर्णांक आहे. तीन, तिसरं वाक्य बदललं बरं का वाक्य, संसाराचा शेवट दुःख आहे, परमार्थाचा शेवट आनंद आहे. चौथं वाक्य, संसारामध्ये वय वाढलं का किंमत कमी होते, परमार्थामध्ये वय वाढलं किंमत वाढते. आणि पाचवं वाक्य, पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो. या माणसांना पांडुरंगानेच बुद्धी दिली का एवढा कीर्तन महोत्सव केला, राष्ट्रीय कीर्तन महोत्सव केला. याचं कारण आहे, लक्ष्मी दानात घाला, कुठे घाला, आता एवढा जेवढा खर्च होईल ना हा चांगल्या ठिकाणी जातो, पैसे इथं घालायचा, नको तिथे घालायचे नाही. तीन वाक्य परत तिथे ऐका, अंगातली ताकद, खिशातला पैसा, आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद मारामारा करायला वापरू नका, टपरे पेटवायला वापरू नका, दगडी करायला वापरू नका, मारामारा करायला, धर्म टिकवायला वापरू नका. आणि हा कीर्तन उत्सव नाही आहे, हे धर्माचं काम आहे. आता पुढे समजा, आज संकट माणसावर नाही, आज धर्मावर संकट आहे. माणसावर नाही, जाऊ दे, माणसांमध्ये काय राहिले, धर्मासाठी जगा, देवासाठी जगा, मारामारा करण्यात काय मजा. आता या कदाला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 5-6 लाख देतो इंद्रकर भोकस, इंद्रकर मध्ये काय 5-2 हजार झापडीचं घरी नाही तो. पण मी प्रश्न विचारतो, ते 5 लाख खर्चायचे कवा? तू तर जगत नाही, खर्च पाप करून माझ्या काय, पुण्य करून खरा मजा आहे. चला थोडं पुढं, हे 6 वाक्यातला आजचा अनुभव आहे आणि तो धन्य आहे. गाडी घेणं धन्य नाही, बंगला बांधणं धन्य नाही, बायको करणं धन्य नाही, पगार वाढणं धन्य नाही, महाराज होणं धन्य नाही, नर शरीर मिळत नाही मिळालं हे धन्य आहे. पहिलं वाक्य बरं का, धन्य हे जाऊ, आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळणं याच्यासारखं धन्य नाही. याचं कारण आहे, संत महाराष्ट्रात, ग्रंथ महाराष्ट्रात, पंथ आणि संत वाङ्मय एकच ग्रंथ महाराष्ट्रात झाला, तो विश्वात कोणाला कळला नाही. ज्ञानेश्वर हे अशी पुस्तकं लिहिणारी नाही आहेत, त्या कविता वाचत आहे, प्रेमभंग झालेला, तुला मी रस्त्याने पाहिले, बाबावून गेलो, तुझ्या की पाहतच राहिलो, तुझा भाऊ आला त्याने मला मरणाचे पैसे होते. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. म्हणणार महिला म्हणणार, आज मी तुम्हाला आमदार साहेबांच्या कार्यक्रमात एक वाक्य सांगणार आहे आणि ते आमदार साहेबही करणार आहेत. महिला म्हणणार, माझ्यासाठी 30 रुपये खर्च करा, तुमच्या भावासारखा आहे, भावाला तुम्ही दिवाळीला ओवाळता किंवा राखी बांधता, तुम्ही माझ्यासाठी फक्त 30 रुपये खर्च करा. आणि खरं सांग, ज्ञानेश्वरी देवराई ठेवा ठेवा, आणि मी वाचा असं म्हणणार नाही तुम्हाला, ऐका फडक्यात गोंडाळा ठेवा, रोज हळद कुंकू व्हा, 5-6 दिवसातून ते फडकं धुवून करा. पटणार नाही आमच्या महाराज मंडळीला सुद्धा, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. पुढे सर्व माहिती म्हणतात, तुमचं बाळ पाण्याला मम म्हणताय, मम किती आनंद होतो आपल्याला, मम 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 आनंदाला, बा 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 पालथं पडायला लागलं, बा बा, आणि एका दिवशी कपकन पूर्ण झाल्यानंतर बाबा बाबा बा बा बाबा, आपल्याला इतका आनंद होतो, टपकन आपण त्याचा गाळ ओढतो, टपकन 2-3 मुखे घेतो. खरं सांगू तुम्हाला, तुमच्या तोंडातून ज्ञानेश्वरीची ओबी जर बाहेर पडली तर सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो. सगळ्यात मोठा आनंद ज्ञानोबा राहायला होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी म्हणतायत, आपण लेकरू आहे तिचं, ज्ञानेश्वरी आई नाही आहे.
विश्वाची आई आहे आणि घेऊन बघा देवऱ्यात आणि घेऊन पहा रोज दर्शन, पहा एक महिन्यात काय होतं. अहो हे बिचारीने एवढा खर्च केला ना या. आणि जगात दोनच ग्रंथ अवघड आहेत, ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ, हे बाकीच्या ग्रंथात कथा आहे. हरिपाठ हा इतका अवघड ग्रंथ आहे काही नाही. आता ते आमच्या भजन्यांना कळत नसल्यामुळं पिसाळेवाणी हरिपाठ हरिपाठ ऑर्केस्ट्रा केला ह्या लोकांनी हरिपाठाचा ऑर्केस्ट्रा. मी बोललो का तुझ्या बापाचं काय करतो मी शिव्या तरी कोणत्या कोणत्या खाऊ नाही. आज 31 वर्ष लग्न मारा झालेलं, रोज नव्या शिव्या आहे, रोज कुठलो का झोपेतो. आज बाईला बोलला, उद्या गाड्याला बोलला. हरिपाठात अजून तुमचे 2-3 दिवस सप्ताह आहे. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे. हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. हरिपाठातले 27 अभंग शांत म्हणायचे. का माहिती तुम्हाला? 27 अभंग हरिपाठातले संप्रदायाचा आत्मा आहे. तुम्ही गवळलेले नाचा, विठोबरागवाच्या भजनाला नाचा. राम तुम्हाला कोण नको म्हणतो ऑर्केस्ट्रावानी हरिपाठ करत आणि कीर्तनकारांना हरिपाठ येत नाही अशी परिस्थिती. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जात. कीर्तनकार सुद्धा इतके पोचाट झाले, पोचाट पोचाट. आता पुस्तक उचकायचं नाही, फक्त 15 मिनिटं ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं, 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं, आणि अर्धा तास ज्याच्या का पाकिट गुटलं त्याची पुरी लाल करायची. 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप, आई बाप कुठून आले आणि 15 मिनिटं इकडचं तिकडचं कीर्तन